जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। मुरुम पोलिसांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारा पिकअप वाहनांसह सुमारे 26,76,160 रुपयांचा राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त करण्यात आला आहे। मुरुम पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असून आपण ही दृश्य पाहत आहोत। जवळपास 27,00,000 हा मुद्देमाल आहे। धाराशिव जिल्ह्यातून पुढे इतर भागात गुटखा तस्करांसाठी हा माल घेऊन जात असल्याचे समजले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 नोव्हेंबर शनिवार रोजीच्या मध्यरात्री कर्नाटकातून महाराष्ट्रात कोथळी मार्गे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटख्याची मोठी खेप येत असल्याची माहिती मुरुम पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार कोथळी परिसरात मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डीडी गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून MH 23 AU 5810 क्रमांकाची पिकअप थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता पोत्यांमध्ये दडविलेला लाखोंचा माल आढळून आला। पोलिसांनी मुद्देमालासह ही पिकअप जप्त केली आहे। पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात होत आहे। या संदर्भात मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी गव्हाणे म्हणाले की गोपनीय माहितीवरून आम्ही खासगी वाहनाद्वारे कोथळी परिसरात गेलो, त्यानंतर कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असलेल्या पिकअपची नाकाबंदी करून झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आढळला। पिकअप सह 27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ऐन विधानसभा निवडणुकीत इतर बातम्यांसाठी पात्र आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।